नमस्कार बालमित्रांनो सेवन स्टँडर्ड इंग्लिश युनिट वन पॉईंट सिक्स इन अ क्लास ऑफ देअर ओन त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच पार्ट फस्ट आपण अभ्यासलेला आहे आज आपण टेक्स्टबुक पेज नंबर ट्वेंटी सेवन आणि ट्वेंटी एटवर दिलेले जे ओरल वर्क आहे म्हणजेच तोंडी प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत फर्स्ट ओपन युअर इंग्लिश टेक्स्टबुक पेज नंबर ट्वेंटी सेवन लिसन केअरफुली अँड राईट डाऊन द मिनिंग ऑफ दी वर्ड्स अँड आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स इन युअर नोटबुक विद्यार्थी मित्रांनो पाठ्यपुस्तक पानक्रमांक सत्तावीसवर या ठिकाणी काही तुम्हाला शब्दांचे अर्थ दिलेले आहेत त्याचप्रमाणे प्रश्नसुद्धा दिलेले आहेत पहा तर सुरुवातीला पहिला शब्द पहा कॅम्प्स अ कॅम्प इज अ ग्रुप ऑफ पीपल हू थिंक अ लाईक म्हणजेच या ठिकाणी पहा कॅम्प्सचा अर्थ काय गट ठराविक व्यक्तींचा मुलांचा किंवा माणसांचा म्हणा या ठिकाणी गट जे एकसारखेच विचार करतात यानंतर दुसरा शब्द पहा फेसिंग ऑदर्स टॉकिंग टू ऑदर्स ऑर मीटिंग देम व्हेन दे आर लाईकली टू स्कोल्ड यू ऑर पनिश यू तर मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो पहा सामना देणे आपण म्हणतो ना फेस करणे म्हणून जेव्हा तुम्हाला कुणाचे तरी ओरडणे खावे लागते किंवा तुम्हाला शिक्षा होते त्यावेळेस तुम्ही ते फेस करता म्हणजे त्या गोष्टीला तुम्ही सामना देता किंवा सामोरे जाता यानंतर तिसरा शब्द पहा टेल टेल्स टॉक टू टौ अदर पीपल अबाऊट समवन्स फॉल्ट्स मिस्टेक्स सिक्रेट्स एक्सेट्रा आता या ठिकाणी टेल टेल्स म्हणजेच चहाडी करणे किंवा चुरल्या करणे तर आपल्याला माहिती आहे चहाडी करणे म्हणजेच काय की आपण एखाद्याविषयीचे काहीतरी गुपित म्हणा किंवा त्यांच्या चुका त्यांच्या जे गुपित असतं ते आपण इतरांना सांगतो गपचूप तेव्हा त्याला काय म्हणतात चहाडी करणे असे म्हणतात यानंतर पुढचा शब्द पहा शेबी मीन्स अनटायडी मराठीमध्ये याला घाणेरडे असे म्हणतात त्यानंतर पुढे प्रश्न दिलेला आहे पहा व्हाय डीड द टीचर्स पनिश द स्टुडंट्स म्हणजेच काय शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा का देत असत आन्सर पहा फॉर देअर क्वॅरल्स अर्ग्युमेंट्स फाईट्स पुअर मार्क्स शेबी वर्क इनकम्प्लीट वर्क नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली अँड ऑल अदर थिंग्ज दॅट टीचर्स वरी अबाउट यानंतर पुढचा शब्द पहा युनिटी व्हेन देअर्स युनिटी अमंग अ ग्रुप ऑफ पीपल दे स्टे टुगेदर वर्क टुगेदर एक्सेट्रा विदाऊट फाईट्स और क्वॅरल्स ठिकाणी युनिटी म्हणजेच काय एकी जेव्हा माणसांमध्ये एकी असते तेव्हा ते, ते एकत्र राहतात एकत्र काम करतात त्यांच्यामध्ये भांडण किंवा मारा मारामारी होत नाहीत तेव्हाच आपण म्हणतो की कि त्यांच्यामध्ये किती एकी आहे युनिटी म्हणजेच एकी यानंतर याच पेजवर शेवटी थिंग्ज टू डू यामध्ये काय सांगितलं आहे पहा राईट थ्री विकनेसेस अँड थ्री स्ट्रेंथ्स ऑफ युअर क्लास म्हणजेच तुमच्या वर्गातील मुलांचे किंवा मुलींचे थ्री वीक पॉईंट आणि तीन चांगल्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या आहेत तर या ठिकाणी मुलांनो तुमच्या प्रत्येक वर्गाचे विकनेसेस म्हणा किंवा स्ट्रेंथ्स म्हणा हे वेगवेगळे असू शकतात नमुन्यादाखल पहा विकनेसेस अर्ग्युमेंट्स क्वॅरल्स फाईट्स पुअर मार्क्स शेबी वर्क इनकम्प्लीट वर्क नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली तर विद्यार्थी मित्रांनो हे जे विकनेसेस आहेत ते प्रत्येक वर्गाचेच असू शकतात पहा यानंतर स्ट्रेंथ्स पहा वी टेक पार्टिसिपेट इन ऑल ॲक्टिव्हिटीज वी टुगेदर ईट आवर टिफिन वी टुगेदर प्ले गेम्स यानंतर पेज नंबर ट्वेंटी एट पहा इन अ क्लास ऑफ वन्स ऑर इट्स ओन

और क्वालिटी देन एनीवन एल्स इफ समथिंग इज इन क्लास ऑफ इट्स ओन इट इज बेटर देन एनी अदर सिमिलर थिंग तर या ठिकाणी इन अ क्लास ऑफ वन्स ही एक म्हण आहे तर याचा अर्थ इतरांपेक्षा खूप चांगलं किंवा अद्वितीय असा होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा डू यू थिंक this क्लास इन this स्टोरी इज युनिक तर या ठिकाणी या कथेतील हा वर्ग अद्वितीय म्हणजेच असाधारण आहे असे तुम्हाला वाटते का आन्सर यस दे आर प्राऊड ऑफ देअर क्लास दो दे आर पनिश्ड फॉर देअर व्हायसेस युनिटी इज देअर इम्पॉर्टंट क्वालिटी यानंतर पुढे लिसन अँड आन्सरमध्ये पहा म्हणजे ऐका आणि उत्तरे द्या यातील पहिला वॉज मिसेस देसाई अँग्री विथ हर क्लास श्रीमती देसाई त्यांच्या वर्गावर रागावल्या होत्या का आन्सर नो शी वॉज नॉट यानंतर सेकंड क्वेश्चन पहा हॉटवेअर हर फिलिंग्स हाऊ डू वी नो दॅट म्हणजेच काय त्यांच्या भावना कोणत्या होत्या आपल्याला त्या कशा समजतात आन्सर शी वॉज सॅड अबाउट द प्रोग्रेस ऑफ हर स्टुडंट्स वी नो इट फ्रॉम हर आईज फिल्ड विथ टिअर्स यानंतर पुढचा प्रश्न पहा Why did the students talk about what Mrs. Desai said? Srimati Desai, Jai Manhalya Tea Mule Apapsatka lagli? Answer. Because Mrs. Desai accepted the class as it was. She was proud of her class that touched the minds of the students. दे एक्सपेक्टेड हर टू बी प्राऊड ऑफ देम यानंतर पेज नंबर ट्वेंटी एटवरील शेवटचा क्वेश्चन डिस्कस अँड आन्सरमध्ये दिलेला आहे पहा चर्चा करा आणि उत्तर सांगा वाय आर सम वर्ड्स प्रिंटेड हिअर इन बोल्ड टाईप तर पहा मुलांनो या ठिकाणी या गोष्टीमध्ये शेवटच्या दोन तीन पॅरेग्राफमध्ये काही अक्षरही बोल्ड प्रिंटेड म्हणजेच ठळक अक्षरामध्ये लिहिलेली आहेत पहा या ठिकाणी माय वॉन्ट आणि ॲम हे जे शब्द आहेत ते बोल्ड टाईप अक्षरामध्ये लिहिलेले आहेत या ठिकाणी यू आर माय क्लास हे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला काय वाटते पहा माय क्लास तर या ठिकाणी माय हा जो शब्द आहे तो जाड अक्षरामध्ये लिहिलेला आहे तर माझा वर्ग असं जेव्हा शिक्षक म्हणतात तेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते पहा त्यानंतर पहा शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू तर या वाक्यामध्ये वॉन्ट आणि ॲम हे शब्द जाड अक्षरामध्ये लिहिलेले आहेत तर याचा अर्थ काय होतो पहा मिसेस देसाई काय म्हणतात की तुमच्याविषयी मला अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे परंतु त्या असं म्हणत नाहीत की मला तुमचा अभिमान वाटतो तर ठिकाणी या वाक्यामधून मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते म्हणजेच आपल्या वर्गाचा बाईंना अभिमान वाटावा असं आपण काहीतरी करावं अशी उर्मी त्यांच्यामध्ये निर्माण होते म्हणजेच या ठिकाणी ही जी ठळक अक्षरातील शब्द लिहिलेले आहेत त्यावरून आपल्याला शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील आपलेपणाचे नाते तसेच त्यांच्यामधील जवळीक दिसून येते